मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मला वाकडे वागण्यास भाग पाडू नका, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा सरकारला इशारा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत. बोरवेल दुर्घटनेप्रकरणी जागा आणि बोरवेल मालक यांना अद्यापही अटक नाही. आणि पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागतिक हृदयदिनानिमित्त केला अनोखा विक्रम. आता बातम्या सविस्तराने. मला डावलून जर लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होत असेल तर मला वाकडे वागण्यास भाग पाडू नका, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सेना भाजपला दिलाय. ईशान्य मुंबईची जागा भाजपने आपल्या कोट्यातून द्यावी अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली आहे. तसेच विधानसभेच्या 7 ते 8 जागा मिळाव्यात. नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध असून सेना भाजपने मला युतीबाबतच्या पत्रकार परिषदेलाही बोलावलं नाही, ही खेदाची बाब आहे. ती जागा जी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिलेली आहे असा संदेश देशभर गेला असता संपूर्ण देशामध्ये दलितांची मतंही बीजेपीला मिळालेली आहेत मी निर्णय घेतल्यानंतर. त्यामुळं तेवढंच त्यांनी सोपं काम समजू नये की बाबा आरपीआयला म्हणजे असं ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी तसा माणूस सरळ आहे, परंतु जर माझ्याशी कोणी वाकडं वागलं तर मी सुद्धा वाकडं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मी साधा भोळा माणूस आहे मी, परंतु राजकारणामधला मी हुशार माणूस आहे. त्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे असं एकदम समजू नये. म्हणजे आम्ही ते ठीक आहे, आम्ही अनेक गोष्टी तुम्हाला अडचणी म्हणजे असतातही, सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये मिळत नाही आहेत. त्यामुळं राजकारण जे आहे ते थोडंसं आपण संतपणे करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं म्हणजे आपण म्हणताय त्याप्रमाणे त्यावेळेला आमचा विचार होणं आवश्यक होतं. मला त्या परेशला बोलवायला पाहिजे होतं किंवा माझ्याशी चर्चा करून तुम्हाला बाबा कुठली जागा एक दुसरी सोडायची या संबंधामध्ये सुद्धा एक जागा आम्ही आरपीआयला सोडू, कोणती सोडू ते नंतर आम्ही ठरवू अशी अनाउन्समेंट होऊ शकत होती. तर त्या पत्रकार परिषदेला आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, आम्हाला तुम्ही बोलावलं नाही त्या पत्रकार परिषदेला. तसेच मला छगन भुजबळ यांच्या चर्चेसाठी फोन आला होता, पण सध्या तरी दुसऱ्या पर्यायाचा विचार नसल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यांचा निरोप तर मला नेहमीच असतो, त्यामुळे त्यांचा निरोप जो आहे कारण त्यांना पवारसाहेबांना असं वाटतं की आठवले माझे चांगले जवळचे मित्र आहे आणि मी त्यांचा चांगला जवळचा मित्र आहे, मित्र होतो. पण सध्या मी नरेंद्र मोदींचा मित्र असल्यामुळं म्हणजे राजकारणामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर जाण्याच्या म्हणजे त्यांच्याकडून मेसेज आपल्याला आलेला आहे आणि छगन भुजबळ यांचाही मेसेज आलेला आहे की भेटायचं आहे म्हणून. परंतु मी जर सांगितलं आहे की अगोदर आमचं काय होतं बघूया इकडे. त्यामुळं आता सध्या तर असा काही निर्णय नाही, मोदी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे पण काही वेगळा निर्णय वगैरे घेण्याचा काही विचाराचा विषय तर नाही आहे. परंतु देशातील अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याकरता मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नक्कीच फायदा होईल असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलंय. अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी याचा आर्थिक स्तर वाढवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरमध्ये केलाय. पुण्यातही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात राज्यातही या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, कृषी मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोराम आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर या देशात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क या मोदी सरकारने किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दिलाय असं मत जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. जसं माणसाची तब्येत असते तर ताप आलाय का खोकला झालाय हे पाहिल्यावर तसा उपाय डॉक्टर देतो, तस जमिनीचा मजदूर कसा आहे आणि जमिनीची तब्येत कशी आहे हे पाहिल्याशिवाय किती खतं घालायची कोणती नाही घालायची कोणती औषधं वापरायची कोणती नाही वापरायची हे कळत नाही. अनावश्यक खर्च जो होत असतो तो टळतो आणि मला सांगायला आनंद आहे शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला की देशात 14 कोटी शेतकऱ्यांनी आज सॉइल हेल्थ कार्ड मिळालेलं आहे आणि त्या सॉइल हेल्थ कार्डचा चांगला उपयोग लोक करत आहेत. ही महत्वाची सुधारणा होती. दुसरी सुधारणा होती युरियाच. आपण दरवेळेला वाचायचो की युरियाची टंचाई, युरियासाठी लांबच लांब रांगा,
युरियाच्या रांगावर लाठीला हल्ला, शेतकऱ्यांची निदर्शनं, गेल्या 5 वर्षात या बातम्या नाहीशा झाल्या. का नाहीशा झाल्या? आम्ही काय नवा शोध लावला? नवा शोध नाही लावला. जो शोध शास्त्रज्ञांनी लावला होता त्याचा वापर करायचं धाडस दाखवलं आणि सगळ्या युरियाला नीम कोटिंग केलं, निंबोळी लावली. आणि ते नीम कोटिंग केल्यामुळे होतं काय? तुम्ही सगळे शेतकरी आहात, खत पण कमी लागतं, पीक पण जास्त येतं, जमिनीचा मजदूरही सांभाळला जातो आणि त्याची जी चोरी व्हायची ती मात्र थांबली, हा फार महत्वाचा फायदा आहे. आंबेगाव तालुक्यातील धोरांदळ येथील बोरवेल दुर्घटनेप्रकरणी जाग आणि बोरवेल मालक अविनाश नामदेव जाधव यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोरांदळ येथे काही दिवसांपूर्वी आपल्या शेताला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अविनाश जाधव यांनी बोरवेल घेतला होता. मात्र या ठिकाणी पाणी न लागल्याने तो बोरवेल तसाच पडून राहिला. त्यावेळी या ठिकाणी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा 6 वर्षाचा मुलगा खेळत असताना बोरवेलमध्ये पडल्याची घटना घडली होती. 16 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं होतं. या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून जागा मालक अविनाश नामदेव जाधव यांच्यावर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या ठिकाणी सदरचा जो इंजुअर्ड मुलगा होता त्यास मंचर रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी इलिगल बोरवेल घेतलेलं होतं त्याचप्रमाणे ते बोल घेतल्यानंतर ते बोल तसंच उघड्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं होतं, डेंजरस स्थितीमध्ये ठेवल्यामुळं त्या ठिकाणी तो मुलगा त्या बोअरवेलमध्ये पडून त्याचा अपघात झालेला होता. तर त्या गोष्टीस कारणीभूत झालेला तो जमिनीचा मालक आहे, बोरवेल घेणारा, त्याच्याविरोधात या मंचर पोलीस स्टेशनला 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या DY पाटील वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागतिक हृदय दिनानिमित्त एक अनोखा विक्रम केला असून याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. तसं त्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आलंय. 1 तासाच्या तब्बल 300 व्यक्तींचं रक्त तपासून नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये 24 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित उच्च रक्तदाब जागरूकता अभियानांतर्गत अचूक रक्तदाब तपासणी करण्यात आली आहे. यात तब्बल 300 रुग्णांची रक्तदाब तपासणी 1 तासात करण्यात आली. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. संपूर्ण भारतात हे अभियान राबवण्यात आलंय. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं 24 सप्टेंबर 2018 रोजी उच्च रक्तदाब तपासण्याचा एक उपक्रम डॉक्टर DY पाटील विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या मार्फत राबविण्यात आला. याच्यामध्ये ग्लेनमार्क फार्मा आणि डॉक्टर DY पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. देशामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम 37 विविध महाविद्यालये आणि संस्था आणि हॉस्पिटल्समध्ये राबविण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर DY पाटील विद्यापीठ हे एकमेव भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती या सगळ्या उपक्रमामध्ये त्याची नोंद करण्यात आली. ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या सगळ्या उपक्रमाची नोंद करण्यात आली. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे महानगरपालिकेने तलावांमध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी 23 कोटींची निविदा काढली. तसेच सॅलेसबरी पार्क येथे 1 लाखापासून 14 लाखापर्यंत एक झाड लावली जात आहेत. यातून पुणेकरांच्या पैशांची लूट केली जाते असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज आंदोलन केलंय. 14 लाखांची सावली भाजपला पावली, भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. नसलेली जलपर्णी काढण्यासाठी 23 कोटींची निविदा काढली. तसेच सॅलेसबरी पार्क येथे 1 लाखापासून 14 लाखापर्यंत एक झाड लावली जात आहेत. यातून पुणेकरांच्या पैशाची लूट केली जाते. या भ्रष्टाचाराच्या मागील सूत्रधाराचा शोध लावण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराची श्रृंखला आणि मालिका जणू काही भाजपने चालू केली आहे पुणे महानगरपालिकेत, असं आता पुणेकरांच्या समोर येत आहे. आणि त्याच्यामध्ये 14 लाखाचं एक एक झाड असा भाजपचा अजब आणि गजब कारभार पुण्यामध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला देशी प्रजातीची झाडं लावावी ज्यांनी पक्ष्यांचा अधिवास होईल आणि गेलेल्या चिमण्या आणि पक्षी परत येतील
विदेशी प्रसादीची झाडं लावू नका अशा पद्धतीचा नियम आपणच महानगरपालिकेने घालून घेतला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र 2.5 कोटी रुपयाची उधळपट्टी या झाडांवरती केली जाते आहे. दुसरी गोष्ट, 23 कोटीची नसलेली जलपर्णी काढायची निविदा त्या ठिकाणी मांडली गेली. दरवर्षी जलपर्णी काढली जाते, थोड्याफार प्रमाणात जलपर्णी नदीमध्ये होते, परंतु त्याच्यासाठी 1 कोटी रुपये लागतात. परंतु या 1 कोटीची निविदा ही चुकीच्या पद्धतीने काढून त्याच्यामध्ये भाजप सत्ताधाऱ्यांनी कितीतरी कोटीचा घोटाळ्याचा घाट घातला होता आणि ज्यावेळी आम्ही त्याचा विरोध केलाय त्यावेळी आता सारवासारव केली जाते. जरा आहिस्ता चल अशा सदाबहार गजलाने कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेल्या मुलायम आवाजाच्या पद्मश्री विजेत्या पंकज उधास यांनी सादर केलेल्या चिठ्ठी आई हे या गीताने पुणेकर रसिकांचे डोळे पाणावलेत. गणेश कला क्रीडा रंगमंचावर झालेल्या पंकज उधास लाईव्ह शो दरम्यान लष्करातील जवानांना मानवंदना देण्यात आली आहे, तर पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आहे. या कष्टपैलू संगीतकार असलेले आणि स्वर परिक्रमा आणि साऊंड ऑफ बीट स्टुडिओ या संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संपादक प्रतीक राजकुमार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. युवकांमधील भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच संगीताच्या आरोग्यावर होणारे चांगले परिणाम आणि संगीत थेरपीबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वर परिक्रमातर्फे अशा संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत ही तिसरी मैफिल पुण्यात आयोजित करण्यात आली होती. अशा आणखी मैफिली आपण देशाच्या विविध शहरात आयोजित करणार असल्याचं प्रतीक राजकुमार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. उद्देशाने शिवाजी टेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या काही वर्षापासून दुर्गपूजा केली जाते. पुण्यात सिंहगड येथील शिवकालीन चौडाई देवी मंदिरात दुर्गपूजा सरदार अभयराजे सिरोळे, सरदार जोरावर माने, सरदार राजराजेंद्र शिवराज राजे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. दुर्ग संवर्धन आणि शिवाजी टेल या संस्थेच्या वतीने देशभरातील 131 किल्ल्यांची दुर्गपूजा करण्यात आली असून याही पुढे ही परंपरा सुरू ठेवली जाणार आहे. गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावे, तसेच गडावरील निसर्गसंपदा जपली जावी आणि पुढील पिढीला या किल्ल्यांचं महत्व समजावं या उद्देशाने दुर्गपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. आई तुळजाभवानी प्रसन्न, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे शिवाजी ट्रेल संस्थेमार्फत 131 किल्ल्यांवरती दुर्गपूजन ही प्रथा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. ही वाढत वाढत बरीच वाढली आता आणि हे मिलिंद क्षीरसागर सर करतात आणि ह्याच्यामध्ये सगळे सरदार लोक प्रत्येक किल्ल्यात आता ही यावेळेस तर भारतात सगळीकडे झाली, म्हणजे गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये, हरियाणामध्ये, मला तर वाटतं US आणि इकडंसुद्धा काही लोक ही पूजा करणार आहेत. तर हा अवेअरनेस आहे फोर्ट्स रिस्टोअर करण्यासाठी सगळे सरदार लोक. आम्ही सुब्बा ऑफ मराठा वॉरियर्स म्हणून ग्रुप आहे, त्याच्यात सगळे सरदार राजघराण्यातली मंडळी आणि हे सगळे आम्ही एकत्र येऊन ही परंपरा पूर्ण करतो आहे. म्हणजे याच्याकडनं आपली यंग जनरेशननी किल्ल्यांकडे वळावं आणि आपलं हेरिटेज जे आहे ते सेव. विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते मुंबईत आजपासून झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात कर्णबधीर व्यक्ती त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार होते. या मोर्चात सुमारे 1000 कर्णबधीर सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवलंय. मात्र नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला याचा उलगडा अद्यापही झाला नाही. पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची बदली झाली असून त्यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य गृह विभागाने राज्यातील 10 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात सातपुते यांचा देखील समावेश आहे.
तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर वाहतूक उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि त्याची कठोर अंमलबजावणी देखील त्यांनी केली होती. त्याचबरोबर वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी अनेक पथदर्शी प्रकल्पसुद्धा त्यांनी राबवले होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई चलनाच्या माध्यमातून देखील दंड ठोठवण्यात आलाय. या दंडाची देखील मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात आली होती. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. तेजस्वीने सातपुते यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून आता निवड करण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा सरकारला इशारा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं मत. बोरवेल दुर्घटनेप्रकरणी जागा आणि बोरवेल मालक यांना अद्यापही अटक नाही. आणि पिंपरी चिंचवडच्या डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागतिक हृदयदिनानिमित्त केला अनोखा विक्रम. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.